शरद पवारांचे विचार आणि कर्तृत्व हा एक प्रकारचा निखारा आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते केवळ या निखाऱ्यावरील राखेला फुंकर घालण्याचं काम करत असतात, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवारांना भेटणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या भेटीवेळी मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेशाबाबतची आज अधिकृतरित्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पक्षप्रवेशाबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया, त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्या बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी फुलेवाडा इथं जाऊन अभिवादन केलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोल्हे यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. अमोल कोल्हे म्हणाले, इथं येऊन आवर्जून शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामधील काही ओळी आवर्जून वाचल्या. आपला देश कृषी प्रधान असूनही देशामध्ये पूर्ण वेळ कृषीमंत्री नाही ही दुर्दैवाची बाब आहे. या सरकारला शेतकऱ्यांबाबत कुठलाही कळवळा नाहीये, म्हणून आता शेतकऱ्यांचा आसूड उगारला गेला पाहिजे असं कोल्हे म्हणाले. तसंच 5 वर्ष शिरूरला खासदारच नव्हता अशी टीका शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली होती. यावर बोलताना कोल्हे म्हणाले, आढळराव पाटील हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलण्याऐवजी फक्त टीका करत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत. मात्र मी त्यांचं वय पाहता त्यांना एवढ्याच शुभेच्छा देतो की गेट वेल सून, अशी खोचक प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये होत असलेला पक्षप्रवेशाबाबत बोलताना कोल्हे म्हणाले, शरद पवारांच्या कर्तृत्वाचा गारूड महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे हे मी आपल्याला वारंवार सांगत आलेलो आहे. शरद पवारांनी घेतलेली भूमिका प्रत्येकाला पटत असून ती भूमिका आता सर्वजण पुढे येऊन मांडत आहेत. शरद पवारांचे विचार आणि कर्तृत्व हा एक प्रकारचा निखारा असून या निखाऱ्यावरील राखेला फुंकर घालण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करत आहेत, त्यामुळे तो निखारा आणखी पेटून उठत असून पुढे आणखी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील असं सूचक वक्तव्य कोल्हे यांनी केलेलं आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.